नमस्कार मैत्रिणींनो, आज मार्गशीर्षाच्या पहिल्या गुरुवारच्या सगळ्यांना शुभेच्छा. आज मार्गशीर्षाच्या पहिल्या गुरुवारी कलश सजवताना माझ्याकडे साडीही नव्हती व देवीचा मुखवटाही नव्हता. मी काय केले मैत्रिणींनो, घरातच एक नवीन कोरे ब्लाऊज पीस होते, सरळ त्याला एक दोरी बांधली, दोन भागात दुमडून घेतलं आणि त्याची साडी तयार केली. आणि मुखवटा नव्हता म्हणून मी नारळालाच हळदीचे लेपन केले, त्यालाच डोळे व देवीचं स्वरूप दिले. मी घरात ज्या वस्तू होत्या त्याच्यातूनच पूजा करायचं ठरवलं, तर छान घुंगराच्या कड्या तर होत्याच, नंतर पंचगव्याचा दिवा, पंचगव्याची रांगोळी, दगडी दिवा आणि लक्ष्मीबरोबर दगडी सरस्वतीची मी पूजा केली. सगळ्यात जास्त उपयोग झाला तो कलशाच्या कडीला. हे बघा, कमलगट्ट्याची माळ लावता आली मला, फुलांची माळ लावता. लक्ष्मी मातेला हळदही प्रिय असते म्हणून मी नारळालाय हळदीचं लेपन करून त्याच्यावर महालक्ष्मी तयार केली कुंकवाने. तसंच देवघरालाही मी पूर्ण हळदीचं लेपन करून घेतलं. हे बघा, कडीला मी किती छानपैकी तीन प्रकारच्या माळा लावल्या. एक कमलगट्ट्याची माळ लावली, एक ही लावली, नंतर ही महालक्ष्मीची कृपा आपल्या सगळ्यांवर राहो, हीच महालक्ष्मी चरणी आजची प्रार्थना.